आणि अजय दादा नसले. तुम्ही तिघही स्वतः चर्चेला आहे. आता वेगळे शिष्टमंडळ पाठवून उपयोग नाही, तोडगा निघत नाही. तुम्ही मालक आहेत, तुम्ही सत्ताधारी आहेत, तुम्ही प्रत्यक्ष स्वतः आहे. हे मी तुम्हाला विनंतीपूर्वक आवाहन करतोय. एकही पोरग मराठा समाजाचा, मी खात्री देतो तुम्हाला माझ्या मराठा समाजाच्या वतीनं, माझं एकही पोरग तुम्हाला काहीही बोलणार नाही, काहीच बोलणार नाही, काहीच. तुम्ही बिनधास्त चर्चेला या आणि तोडगा मुंबईला यायच्या आत काढा. आम्हाला मुंबईला यायची हवस नाही, मुंबईला याच्या तुम्ही तोडगा काढा. ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती, हात जोडून म्हणलोय मी आता सरकारला समाजाच्या वतीनं सांगतोय की तुम्ही चर्चेला तिघपणे तोडगा काढा. आम्हाला तोडगा काढायचा, आम्हाला काय हवस नाहीये. आता सरकारनं ठरवावं, म्हणजे या तिघा बांधवांनी, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बांधवांनी ठरावं, चर्चा करून मराठ्यांचा मार्ग काढायचा का नाही काढायचा. आम्ही तर मात्र मुंबईकडे निघालो, मी आझाद मैदानलाच उपोषण करणार आहे. तर ही महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती मनोज जरंगे यांनी मांडलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनी मिळून मनोज जरंगे यांच्याकडे यावं आणि या विषयावरती तोडगा काढावा. जर तोडगा काढला तर मनोज जरंगे गुलाल उधळायला सुद्धा तयार आहेत. पाटील, या तीन मंत्र्यांनी जर तोडगा काढला तर तुम्ही गुलाल ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी गुलाल उधळायला तयार आहात? आता ते पुन्हा तिथेच प्रश्न येतोय की तोडगा तर काढलाच पाहिजे त्यांनी. फक्त आम्ही म्हणतोय त्या पद्धतीनं, म्हणजे कायद्याच्या चौकटीतलाच आमचा निर्णय, हा कायद्याच्या चौकटीला तोच काढावा. 54 लाखाच्या नोंदीबद्दल, त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र देण्याबद्दल आणि सगळ्या स्वयऱ्यांच्या आद्यादेशाबद्दल, याबद्दलचीच आमची भूमिका आहे. त्या भूमिकेबद्दलच आम्ही बोलतोय की तुम्ही द्यावं. आणि मराठवाड्यात खूप कमी नोंदी सापडल्या, एकतर गॅझेट लागू करावं मराठवाड्याचं त्यांनी, आणि ती समिती, शिंदे साहेबाची समिती गठीत केलेली, ती कायमस्वरूपी एक वर्षभरासाठी कायमस्वरूपी करावी. म्हणजे वर्षभर नोंदी उद्यापासून ते शोधते, त्यांची मुदत वाढ देणं गरजेचं आहे. आणि आम्ही म्हणतोय ते करणं गरजेचं, हे आमचं म्हणणं आहे. आणि हे तोडगा तिघ जण 100% काढू शकतो. आता दुपारनंतर तुमच्याकडे एक मोठं शिष्टमंडळ भेटायला येणार आहे. त्या शिष्टमंडळात हे तीन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असणार आहेत का, किंवा त्या शिष्टमंडळात कोण असेल आणि ते शिष्टमंडळ आल्यानंतर तुमची भूमिका काय असेल? नाही, आता ते कोण आहेत त्यांनी नाही नाव सांगितले, पण ते म्हणले मंत्री महोदय आणि काही सचिव बांधव येणार आहेत, एवढं बोललो. ते येणार आहेत, येऊ द्या, आम्ही चर्चेला तयार आहेत. आमचं मराठ्याचं हे काही बांधव काय काय बोलणार नाही. फक्त आता हे पाठवण्यापेक्षा, दुसरे पाठवण्यापेक्षा निर्णय घेणाऱ्याच माणसाने यायला हरकत काय? एवढी मोठी जनता जर त्यांच्या दारात यायला लागली तर त्यांना निर्णय घ्यायला हरकत काय? हा माझा मूळ प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनीच यावं. काय होतं, त्या अधिकारी येते चर्चेला बिचारे, मग ते बंद आराड बसायला लागतं त्यांचं. ते भेटत पब्लिकमध्ये यायला, ते म्हणतात नको वा ते आम्हाला भीती वाटते. आता ते बिचारे अधिकारी येतात मरमर करतात, पण मूळ ज्यांनी मरमर करायला पाहिजे त्या तिघांनी बांधवांनी समोर यावं. एकही समाजाचा माणूस त्यांना बोलणार नाही, एकही समाजाचा माणूस बोलणार नाही. ते जर म्हणले दुसरीकडे बसू, म्हणजे तिथंच पण रोडवर आम्ही चाललो, त्या रोडवर बाबा पब्लिकमध्ये नको, इकडं बसू, तर तिथं बाजूला बसू, खुली चर्चा करू बाजूला बसून, पण हे नको, पण तोडगा काढावा असं आमचं म्हणणं, सरळ म्हणणं समाजा होते. आम्हाला न्याय पाहिजे, मुंबईत गेला आंदोलन करून आरक्षणच पाहिजे, तुम्ही अलीकडे दिलं तरी आरक्षणच पाहिजे, एवढंच म्हणणं आहे. आणि मात्र आता तिघाला विनंती केली, तिघांनी ठरवावं काय करायचं. तुम्ही नाही आले, मी आझाद मैदानला मुंबईला उपोषणला बसणार, म्हणजे बसणार, सव्वीस बसणारच. तुम्ही आझाद मैदानला बसणारच असा या ठिकाणी प्रण करताय, मात्र आझाद मैदान पोलिसांनी तुमची भेट घेतली, तुम्हाला नोटीस दिली आहे आणि त्यांनी दुसरे काही पर्याय सुचवलेत नवी मुंबईतले, त्याबद्दल काय भूमिका आहे? नाही, आम्हाला आझाद मैदानला दिलेलं आहे, आमच्या तिथले नियोजन करणारे जे त्यांनी तयारी केली ते करतात सगळे, त्यामुळं काही अडचण नाही आहे. मान्य न्यायालयाने ज्या काय सूचना केल्या ते आता वकील बांधवाकडे आम्ही पाठवलं. आमचे वकील बांधव मान्य न्यायालयात जाऊन न्याय मंदिर आम्हालाही न्याय दी. प्रकाश आंबेडकर आहेत तुमच्याबद्दल, त्यांच्या मनात चांगला आदर दिसतो बऱ्याचदा. ते असं म्हणाले की तुमच्या जेवणामध्ये जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं आणि तुम्हाला आजारी पाडलं जाऊ शकतं, त्यामुळे तुम्ही सावध राहा असा सूचना सल्ला दिलाय त्यांनी.
कधी आज म्हणले का? आज म्हणले, पत्रकार परिषदेत बोलले. बर बर, त्यांचा सल्ला तर आपण प्रत्येक वेळेस मानतो, तो माणूसच चांगला आहे. ठीक आहे, आता जेवारो बंधन आलं म्हणायचं मला, कुठं बी खात होतो आता ते बंद झालं. पण जर तसं काही केलं सरकारला काय समाज सुट्टी द्यायचा नाही. हा समाज, मला जर काही षडयंत्र रचून काही सरकारने करायचा प्रयत्न केला मग मात्र त्यांना खूप जड जाणार. आज वाशीमध्ये मुक्काम असणार आहे तुमचा, वाशीपर्यंत जर शिष्टमंडळ आलं तर वाशीतल्या मुक्कामाची म्हणजे सगळे तुमचे जे चाहते जमलेले आहेत आता कार्यकर्ते, त्यांना काय सांगाल? काय वाशीमध्ये मुक्काम आहे, वाशीतल्या मुक्कामाबद्दल आणि एकंदरीत मुंबईतल्या नियोजनाबद्दल काय सांगाल सगळ्यांना? आज निवेदन केलंयच आम्ही, आजच्या मुक्कामात पुन्हा एक बैठक आम्ही वाशीला घेऊन सगळ्या आलेल्या रॅलीतल्या बांधवांची, मराठा समाजाची बैठक घेऊन पुन्हा पुढचं निवेदन शांततेचं व्यवस्थित सांगणार आम्ही त्यांना, व्यवस्थित सांगणार. आणि शिष्टमंडळ जर आलं कुठं भेटू, डोंगरात म्हणले तरी भेटू, वाशीत म्हणले तरी भेटू, आम्हाला तोडगा काढण्यात आम्ही माननीय न्यायालयाला सुद्धा वाटलं असतं ही आडमुठी आहेत. आम्ही तोडगा काढायला तयार आहेत, चर्चेला तयार आहेत. आता सरकार येणारच नसलं, आम्ही दारं बंद केले असते तर आम्ही आडमुठे वाटलं असतं. आम्ही चर्चेला तोडगा काढायला तयार आहे, पण ज्याच्या हातात आहे, जो मालक आहे, त्यानेच आता पुढाकार घेणं गरजेचं आहे. उगत तुम्ही दुसरे पाठवता, ते बिचाऱ्यांना कधी भेव वाटतंय तर कधी येत नाहीत, तर ते निर्णय घेत नाही, ते मध्ये विचारून सांगतो. आता मग ज्याला विचारायला लागतं तेच या ना. आता ते आमच्यापासून आता पुन्हा जाणार, पुन्हा त्यांनाच विचारणार. त्यापेक्षा ज्यांना विचारायचं ते तुम्ही मालक घेत ना राज्याची. सध्या तुम्हीच या ना मालकाने चर्चा करा ना, कशाला ताण. एका मिनिटात जिकडे तिकडे तोडगा, तिघांनी या, शिंदे साहेबांना पण या, फडणवीस साहेबांना पण या, नाजीदादांना पण या, तोडगा काढून टाका. तुम्हाला वाटतंय का आरक्षण नजरेच्या टप्प्यात आलंय आता म्हणून? आरक्षण टप्प्यातच आहे आणि आरक्षण आम्ही घेणारच, आरक्षण घेणार. त्यांनी शांततेने हाताळावं, राज्य कसं हाताळायचं शांततेत त्यांच्या हातात आहे, आमच्या हातात नाही. तर होते मनोज जरंगे पाटील यांनी अत्यंत निर्धाराने सांगितलेलं आहे की मुंबईच्या आझाद मैदानावरती मी जाणारच आहे, मात्र तत्पूर्वी जर का शिष्टमंडळ आलं, आमची भेट घेतली, तर आम्ही या ठिकाणी त्याच वेळेला सुद्धा निर्णय घेऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र आझाद मैदानावर जाण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. तर जरांगे पाटील यांच्या हातातले आपण हे चाबूक बघतोय. आपण मुंबईमध्ये जाणार, आरक्षण घेणार म्हणजे घेणारच असा निर्धार त्यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केलेला आहे. मार्ग काढायचा आहे, तोडगा काढायचा आहे, सरकारला सहकार्यही करायचं आहे, फक्त आम्हाला आरक्षण हवंय, आम्हाला आरक्षणाचा गुलाल उधळायचा आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. जरांगे पाटील यांचा सध्या हा मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघालेला पाहायला मिळतोय. लोणावळ्यामधून ते मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय, जरांगे मुंबईत येण्यावर ठाम आहेत, बैठक निष्फळ ठरलेली आहे, मी आझाद मैदानाला जाणार असं ते म्हणालेले आहेत. मोठ्या संख्येनं त्यांच्यासोबत सध्या मराठा समाजाचे बांधव उपस्थित आहेत. मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये, आझाद मैदान पोलिसांनी या सगळ्या संदर्भात एक नोटीस जरांगे पाटलांना दिलेली आहे आणि त्यात हा उल्लेख आहे, आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होईल असं आझाद मैदान पोलिसांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देण्यात आलेली आहे. पनवेलच्या खारघरमधील मैदानात जरांगेंनी आंदोलन करावं असं आवाहन आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटलांना नोटीसमधून केलेलं आहे. जरांगे पाटलांची ही नोटीस, मुंबईतील कुठल्याही मैदानात एवढे आंदोलक बसू शकतात एवढी क्षमता नाही असं या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. जरांगे पाटलांसोबत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतात. आंदोलनामुळे मुंबईत वाहतुकीची समस्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं देखील या नोटीसमधून पोलिसांनी जरांगे पाटलांना सांगितलेलं आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात देखील आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली आहे. जरांगे पाटील यांनी दादरच्या शिवाजी पार्कात देखील आंदोलन करण्याचं म्हटलं होतं आणि त्यावर देखील आता आंदोलन नाकारलेलं पाहायला मिळत आहे.